तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये अशी पुस्तक हा पाठ आलेला आहे तुम्हाला। पाठ क्रमांक आहे 3 अशी पुस्तक आणि या पाठाचे लेखक आहे डॉक्टर निर्मल कुमार फडफुले। अशा प्रकारची पुस्तक असतात बघा। पुस्तक विरहित कुणाचं जीवन असेल असं आपण समजू शकत नाही, कारण पुस्तक ही आपल्या आयुष्यातील महत्त्वाची एक बाब आहे। पुस्तक हे आपल्या मित्रांप्रमाणे असतात, मार्गदर्शकाप्रमाणे असतात आणि पुस्तक आपल्या सोबत ठरणारी असतात आणि म्हणून पुस्तके आपले मित्र असतात। तर या पाठामध्ये पुस्तकांचं महत्त्व लेखकांनी सांगितलेलं आहे। प्रस्तुत पाठातून माणसाच्या जडणघडणीत असलेली पुस्तकांची भूमिका व्यक्त झाली आहे। पुस्तकांचे महत्त्व वर्णन करताना पुस्तक वाचनाचा व्यापक दृष्टिकोन लेखकांनी व्यक्त केला आहे। पुस्तकाचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये काय असतं, त्याची व्यापकता काय असते, त्याचे महत्त्व काय असतं याबद्दलची माहिती या पाठामध्ये लेखकांनी दिली आहे। जन्मभर भावनिक सोबत करणारी पुस्तकं ही जगण्याची हिंमत वाढवतात आणि प्रेरणा देतात। खरंच आहे, लेखक म्हणतात की त्यांचं मत अगदी खरं आहे, कारण पुस्तक ही आपल्या जगण्याची हिंमत देतात। पुस्तकामुळे आपल्याला अगदी मार्गदर्शन मिळते आणि पुस्तकामुळे एक प्रकारची आपल्या प्रेरणा मिळते आणि म्हणून आपण पाहतो की थोर पुरुषांचं साहित्य आपण वाचतो, कारण काय की त्यांच्या जीवनामध्ये घडलेल्या गोष्टी आपल्या प्रेरणा देत असतात आणि तशा प्रकारचं जीवन आपण जगावं अशा प्रकारे आपल्याला ती प्रेरणा मिळते। शौर्य गाथा सैनिकांची असेल तर सैनिकांप्रमाणे आपण जीवन जगावं अशी प्रेरणा आपल्याला मिळते। पुस्तके मानवी जीवन आनंदी व अर्थपूर्ण करतात हा विचार प्रस्तुत पाठातून व्यक्त करताना लेखकाने जगातील सौंदर्यपूर्ण वस्तू म्हणजे पुस्तक हा व्यापक दृष्टिकोन मांडला आहे। आपल्याला आनंदी जीवन जगायचे असेल, समाधानी जीवन जगायचे असेल, माहितीपूर्ण जीवन जगायचे असेल तर पुस्तकांशिवाय पर्याय नाही हा मोलाचा संदेश या पाठातून लेखक आपल्याला देतात। काही पुस्तकं आपल्याला झपाटकते म्हणजे वेळ लावतात, आपण त्या पुस्तकांना वाचल्याशिवाय कुठेही स्वस्थ बसू शकत नाही। पुस्तकं ही आपल्याला फार महत्वाची माहिती देतात। यानंतरच आपण पुढे अंतःकरणात भावनांची प्रसन्न प्रबळून देण्याची त्यांच्या शक्ती असते। अशी पुस्तक कधी विसरता येत नाही। दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंधाप्रमाणे ही पुस्तकं मनात दरवळत राहतात। पुस्तकातील विचार जे असतात ते विचार धन आपल्या अतिशय प्रेरणा देतात आणि त्या पुस्तकातील विचार आपल्याला सतत लक्षात ठेवतात। आपण त्या पुस्तकांच्या विचारानुसार वागण्याचा प्रयत्न करतो।